सावली तहसील के पालेबासा में समस्या मुक्त गांव अभियान का शुभारंभ पालक मंत्री विजय वडेट्टीवार के हाथों हुआ। सावली तहसील के पाले बारसा में समस्या मुक्त गांव अभियान का शुभारंभ पालक मंत्री विजय वडेट्टीवार के हाथों किया गया। इसमें मंच पर जिलाधिकारी अजय गुल्हा ने जिला पुलिस अधीक्षक अरविंद सालवे, सावली पंचायत समिति सभापति विजय कोरेवार, मध्यवर्ती सहकारी बैंक के संचालक संदीप गर्दमवार, राजू सीतम आदि उपस्थित थे। इसमें कार्यक्रम की शुरुआत राष्ट्रपिता महात्मा गांधी तथा पूर्व प्रधानमंत्री स्वर्गीय लाल बहादुर शास्त्री इनकी प्रतिमा को पालक मंत्री विजय वडेट्टीवार के हाथों पुष्पहार अर्पण कर की गई। पश्चात इस समय पालक मंत्री के हाथों लाभार्थियों को विविध योजना का लाभ दिया गया। इस समय तहसील प्रशासन को प्राप्त शिकायत के पालक मंत्री ने तत्काल निवारण कर जगह पर ही समस्या सुलझाई। साथ ही सार्वजनिक बांधकाम विभाग, जिला ग्रामीण विकास यंत्रणा, पाटबंधारे विभाग, कृषि विभाग, विद्युत विभाग, महसूल विभाग आदि विभागों को नागरिकों की शिकायत की तत्काल दखल लेने के निर्देश दिए। साथ ही कुछ समस्या का पालक मंत्री ने जगह पर ही निराकरण करने से नागरिकों ने समाधान व्यक्त किया। हा एक प्रयत्न है असे की गावात गेल्याशिवाय गावातील समस्या, गावातील प्रश्न आणि लोकात मिसळल्याशिवाय लोकांच्या भावना वेदना हे कळत नाही, त्यामुळे गावात आपण या निमित्ताने पोहोचलो आहोत की गाव समस्यामुक्त व्हावं। आज या घरापुढे उभं आहे, दळांजे नावाचं घर आहे, अगदी 10x10 खोलीमध्ये हे कुटुंब राहतं। ह्या महिलांना अजून माहीत नाही की योजना काय आहे। ही आदिवासी कुटुंबातलं कुटुंब आहे, यांना शबरीतून घरकुल मिळू शकतं, परंतु त्या योजनेची माहिती नाही। आज मी ज्या घराच्या पुढे उभा आहे तर ती माहिती या निमित्तानं गावात आल्यानंतर प्रशासनाकडून मिळावी आणि अशा लाभार्थ्यांना लाभ व्हावा। त्याबरोबर गावातील सार्वजनिक स्वरूपाच्या समस्या आहेत, गेल्या अनेक वर्षापासून त्याचा पाठपुरावा असतो, तर एक गाव जर आपण समस्यामुक्त केलं सार्वजनिक विकासाच्या दृष्टीनं, सार्वजनिक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं, सामाजिक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं, तर मात्र मला वाटतं की हे एक उत्तम मेसेज लोकांपर्यंत जाईल आणि गावामध्ये लोकांमध्ये या निमित्तानं थोडासा अवेअरनेस येईल की आपले प्रश्न सुटू शकतात। आपल्या प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन, पूर्ण जिल्ह्यातील प्रशासन आज दारात आलेलं आहे, तर ते मांडण्यासाठी सुद्धा त्यांना एक संधी या निमित्तानं उपलब्ध होत असते। आणि गाव हा विकासाचा केंद्रबिंदू मानून गावातील समस्या जर झाली, समस्यामुक्त झाला, तर मला वाटतं की शहराकडे जो लोंढा जातो आहे तो लोंढा थांबेल। गावातील समस्येमुळे शहराकडे लोकांचा कल जास्त आहे आणि त्यासाठी सुद्धा त्याचा एक प्रयत्नाचा भाग म्हणून आज आपण हे समस्या मुक्त गाव हा अभियानाची सुरुवात केली आहे। मला अनेकांनी फोन करून विचारलेलं आहे, मला वाटतं की एक चांगला प्रयोग जर आपण या ठिकाणी करू शकलो तर महाराष्ट्रामध्ये या माध्यमातून एक मेसेज देऊन त्या त्या गावातील प्रश्न सोडवण्यासाठी आहे। मर्यादा असतात, पैसे देताना मर्यादा असतात, योजना राबवताना मर्यादा असतात, परंतु त्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन असं एक गाव सावली तालुक्यात की ह्या गावामधली कुठलीही समस्या नाही असा तो प्रयत्न आपण करूया। आणि एका गावापासून दुसऱ्या गावामध्ये तो मेसेज जाईल, त्या गावातील लोकप्रतिनिधींमध्ये जागृती होईल आणि तोही सुद्धा विकासासाठी धडपडावं लागतं। विकास सहज होत नाही, विकास कल्पना जरी असली, विकासाची त्यांची इच्छा जरी असली, तो विचार त्या अधिकाऱ्यापर्यंत, प्रशासनापर्यंत पोहोचवून त्याचा पाठपुरावा करणारा धडपड्या लोकप्रतिनिधी असल्याशिवाय गावातील विषय सुटत नाहीत, प्रश्न सुटत नाहीत। आपण एखादा निवेदन देतो, आपण आम्ही मंत्री म्हणून निवेदन देतो मुख्यमंत्री महोदयांना किंवा मंत्र्यांना, ते सुटायलाच असं नाही, त्याचा पाठपुरावा लागतो आणि तोच पाठपुरावा या माध्यमातून लोकप्रतिनिधींना जनजागृती करून व्हावा आणि त्या गावातील प्रश्न सुटावेत आणि तो गाव समस्यामुक्त व्हावा, ही यामागची संकल्पना आहे।